आताची एक मोठी बातमी आपल्या हाती येते. दिनांक 18 मे रोजी पारनेर तालुक्यातील कळस येथे सायंकाळी मोकाशी माळा येथील पोपट नारायण येवले वय वर्ष 70 या शेतकऱ्याला बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. या शेतकऱ्यावर नारायणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार चालू असून शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे. सदर परिसरामध्ये बिबट्यांची संख्या जास्त असून मोकाशी मळ्यामध्येही सुदर्शन ठकाजी गाडगे वय वर्ष 20 या तरुणावर आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. तसेच बिबट्याने गाय बकरीवरही हल्ला केला असून त्यामध्ये गाय ठार झाल्याची माहिती समोर येते. 2-3 ठिकाणी बिबट्याने असे हल्ले केल्यामुळे कळस परिसरामध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. तसेच यामध्ये एक बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही समजले नाही. पुढील तपास पारनेर वनविभागाच्या वतीने करण्यात येतोय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. पाहुयात आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.